नमस्कार, मी तुकाराम साळुंके. आपणा सर्वांचं स्वराज्य दर्शन च्या वहुदेचारच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रेक्षकांवर रायगड लोकसभेमध्ये आज इच्छुकांची संख्या वाढत आहे. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी आपली उमेदवारी इच्छुक असल्याचं त्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली उमेदवारी ही जाहीर केलेली होती. यापूर्वी आनंद गीते ह्यांनी देखील पोलादपूरच्या एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो कार्यकर्ता संमेलन मेळावा झाला, ह्या कार्यकर्ता संमेलन मेळाव्यामध्ये देखील यांनी उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यांची आनंद गीते साहेबांची उमेदवारी जाहीर केली होती. राहिला प्रश्न, जे तिसरं नाव येत आहे ते भाजपचे माजी आमदार धैर्यशील पाटील. धैर्यशील पाटील ह्यांनी देखील पक्षश्रेष्ठीकडं ही लोकसभा मतदारसंघ मी लढवणार असं त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांनी देखील हा लोकसभा मतदारसंघ ह्या लोकसभा मतदारसंघावरती त्यांनी दावा ठोकला. त्यांचं असं म्हणणं आलं की आमचे तीन आमदार हे शिंदे गटाचे आहेत, त्यामुळं ह्या लोकसभा मतदारसंघावरती आमचा दावा राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु महाडच्या राजकारणामध्ये ते एक रायगडच्या राजकारणामध्ये एक पाचवं नाव येत आहे, ते म्हणजे विकासशेठ गोगवले. विकासशेठ गोगवलेंच्या कार्यकर्त्यांनी कालपासून त्यांच्या नावाचा स्टेटस एक भावी खासदार म्हणून एक स्टेटस त्यांच्या नावाचे व्हायरल बॅनर होत आहेत, त्या बॅनरवरती भावी खासदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आहे. प्रेक्षक हो, जर ह्या रायगडच्या राजकारणाचा जर विचार केला तर आपण ह्या रायगडच्या लोकसभेवरती खासदार माजी खासदार आनंद गीते यांनी ह्या रायगडचं नेतृत्व दोन वेळेस केलेलं आहे. परंतु हा जो मतदारसंघ आहे हा पूर्वी रत्नागिरी लोकसभा होता. ह्या रत्नागिरी लोकसभेवरती माजी खासदार आनंद गीते ह्यांनी जवळजवळ तीन वेळेस त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं. पाच वेळेचा अनुभव असणारे आनंद गीते साहेब यांचा पराभव विद्यमान खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी केलेला होता. परंतु सुनील तटकरे यांची जर ताकद पाहिली गेली तर त्यांना 2014 पराभव स्वीकारावा लागला होता. आनंद गीते ह्यांनी मोदी लाटेमध्ये विजय जरी मिळवला असला तरी तो फक्त 3000 मताधिक्याने मिळवला होता. आणि 3000 मताधिक्याने हा विजय मिळवल्यामुळं विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी शेवटी 2019 आनंद गीतेंचा पराभव करून ते ह्या रायगडचे लोकसभेचे खासदार झाले. ते तब्बल 33000 मताधिक्याने ते निवडून आले. सुनील तटकरे यांचा जर विचार केला तर सुनील तटकरे यांचा ह्या रायगड लोकसभेमध्ये फक्त एकच आमदार, परंतु ह्या रायगड लोकसभेवरती शिवसेनेचं जास्त वर्चस्व असताना देखील ह्या ठिकाणी विद्यमान खासदार सुनील तटकरे हे निवडून आले होते. ह्याचाच अर्थ असा होतो की माजी खासदार केंद्रीय अवजड मंत्री आनंद गीते यांची लोकप्रियता कुठंतरी ओसरताना दिसत होती. कारण 2014 मोदी लाटेमध्ये अनेक उमेदवार हे निवडून गेले, परंतु आनंद गीते जरी निवडून आले असले ते फक्त 3000 मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे आनंद गीते यांची लोकप्रियता ही कुठंतरी घसरताना दिसत होती. आता पुन्हा एकदा आनंद गीते यांनी ह्या लोकसभेचे निवडणूक लढवणार असल्याचे पोलादपूरच्या सभेमध्ये सांगितलं. आता तिसरं नाव येते धैर्यशील पाटील, हे स्वतः माजी आमदार आहेत. त्यांचा रायगड मतदारसंघामध्ये फक्त एकच आमदार आहेत BJP, ते रविशेठ पाटील. आता रविशेठ पाटील ह्या एकट्या आमदारांच्या जीवावरती आणि ते स्वतः धैर्यशील पाटील ह्याच्या जीवावरती त्यांनी ह्या रायगड लोकसभेच्या ह्याच्यामध्ये दावा ठोकला होता. हे कुठंतरी मला असं वाटतं की ह्या शिंदे गट आणि अजित पवार गट ह्या गटांना कुठंतरी कोंडीत पकडण्याचं काम हे धैर्यशील पाटलांनी करायचा प्रयत्न केला होता. परंतु मला असं वाटत नाही की धैर्यशील पाटील ह्यांना महायुतीकडून त्यांना तिकीट मिळेल. महायुतीकडून तिकिटाचा चान्स हा सुनील तटकरेंना आहे. सुनील तटकरे हे राज्याचे नेते आहेत आणि सुनील तटकरे हे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे सध्या तरी पारडं हे सुनील तटकरेंचं महायुतीकडून दिसत आहे आणि महाविकास आघाडीकडून आनंद गीते हे दोन एक मोठे नेते ह्या मोठ्या नेत्यांमध्ये एक लढत होण्याचे 100% चान्स दिसत आहेत. परंतु आता 2 दिवसापूर्वी विकासशेठ गोगावले यांचं देखील नाव चर्चेला येत आहे. अधिकृतपणे जरी विकासशेठ गोगावले यांनी आता तरी विकासशेठ गोगावले यांनी ह्या मतदारसंघामध्ये इच्छुक असल्याची
त्याने कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही, कारण भरत गोगावले यांनी देखील 2 महिन्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं, जर महायुतीचे उमेदवार हे सुनील तटकरे असतील तर त्यांना आम्ही 100% मतदान करू असे त्यांनी सांगितलं होतं. परंतु अलीकडच्या ह्या 15-20 दिवसामध्ये भरत गोगावले यांनी देखील सुनील तटकरे यांना मदत करू असं कुठे स्टेटमेंट पाहायला मिळत नाही. विकास शेठ गोगावले यांचा जर विचार केला तर विकास शेठ गोगावले हे जरी युवा नेते असले तरी त्यांचा एक ह्या रायगड लोकसभेवरती म्हणा, ह्या महाड विधानसभेमध्ये म्हणा, ह्या महाड विधानसभेमध्ये युवकांमध्ये एक वेगळी क्रेज आहे. युवकांच्या मनातील एक ताईत बनण्याचा प्रयत्न हे विकास शेठ गोगावले यांनी केलेला आहे. आता अलीकडेच युवा सेनेचा जो मेळावा झाला ठाण्यामध्ये, त्या ठाण्याच्या मेळाव्यामध्ये विकास शेठ गोगावले यांची एक रॉयल एंट्री झाली. या महाड मतदारसंघातून, श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांनी एक 250 ते 400 4-व्हीलर गाड्यांची एक मोठीच्या मोठी एक रॅली त्या ठिकाणी त्यांचा एक तो हे पाहायला मिळाली. त्यामुळे विकास शेठ गोगावले यांच्याबद्दल एक आकर्षक युवकांमध्ये एक आकर्षण निर्माण झालेलं आहे. आणि विकास शेठ गोगावले ह्यांना जर खरंच या लोकसभेची लढवण्याची जर महायुतीकडून जर तिकीट मिळालं तर ह्या ठिकाणी आनंद घेते आणि विकास शेठ गोगावले यांची एक लढत चांगली पाहायला मिळेल. परंतु सहसा तसं होणार नाही, तरी देखील जर आपण एक अनुमान मानला तर विकास शेठ गोगावले आणि आनंद गीतेजी ह्यांची एक टफ फाईट, एक शिवसेना म्हणजे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे दोन्ही शिवसैनिकच आहेत. त्या शिवसैनिकांमध्ये एक टक्कर, रायगडमध्ये एक वेगळी आगळीवेगळी टक्कर एक पाहायला मिळेल. एकीकडे स्वाभिमानाची लढाई, एकीकडे निष्ठेची लढाई अशी एक लढत पाहायला मिळेल. जर सुनील तटकरे यांना जर तिकीट मिळालं नाही तर त्याचा देखील एक फटका, एक मोठा शिंदे गटाला बसू शकतो. कारण एक आमदार असताना ह्या रायगड लोकसभेचं त्यांनी नेतृत्व केलं, म्हणजे त्यांची एक संघटनात्मक बांधणी आणि एक राजकीय अभ्यास असलेले व्यक्तिमत्व हे त्यांच्या ह्या गेल्या ज्या निवडणुकीमध्ये विजय झाला ह्यातून ते स्पष्ट दिसतंय. तुर्तास या ठिकाणी आता ह्या रायगडच्या लोकसभेवरती नेमकं तिकीट महायुतीकडून कुणाला मिळतं आहे, महाविकास आघाडीकडून आनंद गीते यांचं नाव जरी डिक्लेअर झालं असलं तरी महायुतीकडून अद्याप ते नाव येत नाही, त्यामुळे कुठेतरी खलबत्त होताना पाहायला मिळतं आहे. परंतु ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आनंद गीते वर्सेस सुनील तटकरे, आनंद गीते वर्सेस विकास शेठ गोगावले अशी लढत मात्र ह्या रायगडकरांना पाहायला मिळेल. तर येणारा काळ हा कोणाचा असेल हा मायबाप रायगडची जनता ठरवेल. आजचं विश्लेषण आपणांना कसं वाटलं तर आम्हाला खाली कमेंट करून कळवा. जर आवडलं असेल तर शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.